नमस्कार मित्रांनो, स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला एखादं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल, एखादं बांधकाम करायचं असेल, तर सरकारी नियमानुसार आपण आपल्या जागेमध्ये किती स्क्वेअर फुटाचं बांधकाम करू शकतो किंवा किती मजली बांधकाम आपल्याला करता येतं हे कसं ठरवलं जातं, यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, या संबंधित माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यामध्ये आपण FSI कॅल्क्युलेशन कसं केलं जातं किंवा FSI वरून आपल्या बांधकामाचं क्षेत्र किती असणार हे कसं ठरवलं जातं या संबंधित माहिती घेऊयात। जेव्हा आपण पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरामध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला 50 ते 60 मजली इतक्या मोठ्या इमारती पाहायला मिळतात, बरोबर। आपण ज्यावेळी आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या ठिकाणी पाहतो, त्यावेळी आपल्याला 15 ते 20 मजली किंवा जास्तीत जास्त 20 मजली इतक्या मोठ्या इमारती पाहायला मिळतात। पण आपण ज्यावेळी आपल्या एरियामध्ये पाहतो, तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा छोटी छोटी शहरं असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 मजली इमारती पाहायला मिळतात। आपल्याला कारण का सांगितलं जातं, इथं 4 मजलीपेक्षा जास्त बांधायला परमिशन नाही किंवा इथं एवढं ह्या बांधकामापेक्षा जास्त मोठं बांधकाम करता येत नाही। आपल्याला एक मर्यादा ठरवून दिलेली असते, किती जागेमध्ये किती बांधकाम करायचं हे आपल्याला शासनामार्फत ठरवून दिलेलं जातं। मग ह्यासाठी काय केलं जातं, FSI कॅल्क्युलेशन केलं जातं। आता हे FSI म्हणजेच काय हे आपण आधी समजून घ्या। आपल्या ज्यावेळी एखाद्या जागेमध्ये बांधकाम करायचं असतील, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, त्या संबंधित विभागाची एक परवानगी घ्यावी लागते, म्हणजे आम्हाला इथं बांधकाम करायचं आहे, ह्या बांधकामाची आपल्याला परमिशन घ्यावी लागते। ते शासन ठरवतं की इथं तुम्ही बांधकाम करू शकता की नाही। समजा जर तुमचं बांधकाम जास्त होत असेल तर तुम्हाला सांगितलं जाते की ह्यापेक्षा बांधकाम तुम्ही जास्त करू शकत नाही। उदाहरणार्थ समजा तुम्ही 10,000 स्क्वेअर फुटाचं बांधकामाची परमिशन घ्यायला गेलात, पण नियमानुसार तिथं जर तुम्हाला 8,000 स्क्वेअर फुटाचंच बांधकाम करता येत असेल तर तुम्हाला तिथं सांगितलं जातं की तुम्ही 8,000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम इथं करू शकत नाही। हे कसं ठरवलं जातं, तर त्यासाठी आपल्याला FSI कॅल्क्युलेशन आलं पाहिजे। यामध्ये आपण आता FSI म्हणजेच काय याची माहिती घेऊया। FSI म्हणजे जो काय आपल्या बिल्डिंगचा एरिया असणार आहे, बिल्डिंगचं जे काही क्षेत्रफळ असणार आहे, समजा आपण 2,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम केलं तर तो काय झाला, एरिया ऑफ बिल्डअप किंवा बिल्डअप एरिया आपण असं म्हणतो त्याला। त्यानंतर जे काय आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ असणार आहे, एरिया ऑफ प्लॉट म्हणजे जमिनीचं क्षेत्रफळ, ह्या दोन्हीचं प्रमाण ठरवलं जातं। ह्यालाच काय म्हणायचं, फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजेच FSI। आता यावरून आपल्याला काय करायचं असतं, आपण जे बिल्डिंगचं बांधकाम करणार आहोत आपल्याला शासनामार्फत FSI दिला जातो। FSI आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही, FSI आपल्याला दिला जातो। या FSI वरून आपण जे काय बांधकाम करणार आहोत त्या बांधकामाचा एरिया आपल्याला ठरवायचा असतो। म्हणजे समजा आपल्याला FSI दिला आणि आपल्या जमिनीचा एरिया यांचा गुणाकार करून आपण काय करतो, आपल्या बांधकामाचा एरिया ठरवतो। आता हे पहिल्यांदा आपण FSI कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते पाहू, आणि या FSI वरून आपल्याला किती स्क्वेअर फुटाचं बांधकाम करता येतं किंवा किती मजली बांधकाम करता येतं हे कसं आपण ठरवायचं त्या संबंधित माहिती आधी घेऊया। FSI म्हणजे आपण काय पाहिलं, बिल्डअप एरिया डिवायडेड बाय एरिया ऑफ प्लॉट, हे आपण पाहिलं, बरोबर। म्हणजे आपल्याला जर FSI कॅल्क्युलेशन करायचं झालं तर काय करायचं आहे, समजा ऑलरेडी तुम्ही एखादी बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्याचा FSI तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा झाला तर काय करायचं, बिल्डिंगचा जो काही एरिया असेल, जेवढ्या स्क्वेअर फुटाची बिल्डिंग असेल ते बघायचं। म्हणजे समजा 10,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे, त्यानंतर एरिया ऑफ प्लॉट म्हणजे जमिनीचं क्षेत्रफळ घेतं, समजा जमिनीचं क्षेत्रफळ आहे 2,000 स्क्वेअर फूट, तर काय करायचं, 10,000 हे आपलं बिल्डिंगचा एरिया झाला, त्याला भागिले 2,000 जमिनीचा एरिया, तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 10,000 स्क्वेअर फूट भागिले 2,000 स्क्वेअर फूट, आपल्याला उत्तर मिळून जाईल 5। तर आपल्या बिल्डिंगचा FSI किती असणार आहे, 5 असणार आहे। आता आपल्याला काय करायचं असतं, FSI ऑलरेडी आपल्याला गव्हर्नमेंटकडून दिलेला असतो, त्या FSI वरून आपण किती स्क्वेअर फुटाचं बांधकाम करू शकतो हे कॅल्क्युलेशन करायचं। आता समजा आपण पुण्यामध्ये राहत असाल, पुण्यामध्ये तुमची जमीन आहे आणि तुम्हाला पुण्यामध्ये बांधकाम करायचं आहे, तर पुण्यामध्ये आपल्याला महानगरपालिकेनं FSI ठरवून दिलेला आहे, समजा 4 FSI आपल्याला दिलेला आहे, तर आपला एरिया किती आहे ते आपण चेक करायचं, आपल्या जमिनीचा एरिया किती आहे ते आपल्याला अगोदर चेक करावं लागेल, त्यानंतरच त्या जमिनीवर आपण किती बांधकाम करावं लागेल हे आपल्याला ठरवता येईल। आता पुणे नगरपालिकेनं आपल्याला समजा FSI दिलेला आहे 4, बरोबर, आणि आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ आहे 2,000 स्क्वेअर फूट, तर आपल्याला फॉर्म्युला FSI चा दिलेला आहे,
एपीएसआय बरोबर बिल्डअप एरिया डिवाइडेड बाय एरिया ऑफ प्लॉट। मग आपल्याला एरिया ऑफ प्लॉट मिळालेला आहे 2000, बिल्डअप एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे बरोबर, आणि एपीएसआय आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 4। मग आपण काय करणार, 2000 गुणिले 4 आपल्याला उत्तर मिळून जाईल 8000 स्क्वेअर फूट, म्हणजे आपण आपल्या जागेमध्ये 8000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम करू शकतो। आपण इथं काय करू शकतो, 2000 स्क्वेअर फुटाची आपली जमीन आहे त्यामध्ये आपण ग्राउंड फ्लोअर 2000 स्क्वेअर फुटाचा करू शकतो, त्याचबरोबर फर्स्ट फ्लोअर 2000 स्क्वेअर फुटाचा करू शकतो, सेकंड फ्लोअर 2000 स्क्वेअर फुटाचा करू शकतो आणि थर्ड फ्लोअर 2000 स्क्वेअर फुटाचा करू शकतो। असे आपण टोटल 4 टप्पे, 2000 हजाराचे 4 टप्पे इथं आपण या बांधकामात करू शकतो, म्हणजे 3 मजली बांधकाम आपलं इथं होऊन जाईल। जर आपल्याला हे फ्लोअर वाढवायचे असतील, मजले वाढवायचे असतील, तर काय करायचं, फ्लोअरचा जो काय एरिया असेल तो कमी ठेवायचा। मग तुम्ही 8000 स्क्वेअर फुटामध्ये कितीही करा, 700 स्क्वेअर फुटाचे करा, 800 स्क्वेअर फुटाचे किती पण करा, असं तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल असं तुम्ही करू शकता। फक्त तिथे गव्हर्नमेंटचे नियम असतील, शासनाचे बांधकामासंबंधित काय नियम असतील, त्या नियमाला अनुसरून तुम्ही कितीही बांधकाम तिथं करू शकता। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे एफएसआय। एफएसआय म्हणजेच फ्लोअर स्पेस इंडेक्स। हे याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेलाच आहे, बिल्डअप एरिया डिवायडेड बाय एरिया ऑफ प्लॉट, म्हणजेच बांधकामाचं क्षेत्रफळ भागिले जमिनीचं क्षेत्रफळ। जर आपल्याला बांधकामाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करायचं, आपल्याला ऑलरेडी एफएसआय दिलेला असतो, त्या एफएसआयला गुणुले आपल्या जो काही प्लॉटचा एरिया असेल, जमिनीचं क्षेत्रफळ असेल, त्यानं गुणाकार करायचा। आपल्याला काय मिळून जाईल, आपण किती क्षेत्रफळाचं बांधकाम करू शकतो। समजा जर आपल्याला फुटामध्ये आपल्याला जमिनीचा एरिया असेल तर काय करायचं, जे काही स्क्वेअर फुटाची आपली जमीन आहे त्याला गुणिले जो काही आपल्याला एफएसआय दिलेला आहे त्यानं गुणाकार करायचा, आपल्याला बिल्डअप एरिया मिळून जातो। आणि एफएसआय कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बिल्डिंगचा एरिया भागिले जमिनीचं क्षेत्रफळ, यानुसार आपण एफएसआय कॅल्क्युलेट करू शकतो। आणि या एफएसआयवरून किंवा ह्या बिल्डअप एरियावरून आपल्याला ठरवता येतं की आपण किती क्षेत्रफळाचं बांधकाम करायचं, किती मजली बांधकाम करायचं, याचा आपल्याला अंदाज करता येतो। आपण आपल्या सोयीनुसार हे बांधकाम करू शकतो। समजा जर आपल्याला मोठं बांधकाम करायचं असेल आणि एफएसआय आपल्याला कमी दिलेला असेल तर आपण त्यांचे जे काही प्रीमियम टॅक्सेस असतात ते टॅक्सेस भरून आपण एफएसआय वाढवून घेऊ शकतो। नियमान गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्ही 10%, 20% तुम्ही एफएसआय वाढवून घेऊ शकता। यामध्ये फक्त तुमच्या जमिनीचा आकार, जमिनीच्या आजूबाजूला असलेले रस्ते आणि त्या रस्त्याची रुंदी, त्याचबरोबर तुम्ही ज्या परिसरात राहता तिथली लोकसंख्या, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा एफएसआय ठरवून दिला। सध्याच्या काळात कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये प्रगती होण्यासाठी ही एफएसआय वाढवली जात आहेत, त्यामुळं जास्तीत जास्त मजलीचं बांधकाम आपल्याला तिथं करता येतं। या पद्धतीचा वापर करून आपल्याला आपल्या जागेत किती स्क्वेअर फुटाचं बांधकाम करता येतं किंवा किती मजली बांधकाम करता येतं हे कसं कॅल्क्युलेशन करायचं किंवा एफएसआय म्हणजेच काय, एफएसआय कसा कॅल्क्युलेट करायचा, या संबंधित माहिती आपण पाहिलेली आहे। यासारखे व्यवहार उपयोगी व शैक्षणिक माहिती पाहण्यासाठी आमचं स्किल इन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जातील। त्याचबरोबर ही माहिती आम्ही आमच्या skillinmarathi.com या वेबसाईटवरती सुद्धा अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। याचे फॉर्म्युले वगैरे दिलेले आहेत, त्या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। स्किल इन मराठीला आपण जो प्रतिसाद दिला, जो काही आपण वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद।